राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर दोन कार्याध्यक्षांची आज नेमणूक झाली, श्री प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई सुळे या दोघांना कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर नेमणूक त्यांची झाल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांना त्यांचा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की या दोघांच्याबरोबर इतर जे राष्ट्रीय सचिव आहेत त्यांनाही वेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्य राज्यात वाढवण्याचा प्रयत्न या सर्वांच्याकडून चांगला होईल असा मला विश्वास आहे। आमच्या पक्षातली नाराजी हुडकण्याचा एवढा जोरात का प्रयत्न चालू आहे हेच मला कळत नाही। चांगला आनंदाचा दिवस आहे, आमच्या राष्ट्रीय स्तरावर मोठे निर्णय झालेले आहेत, त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर मुंबईत महाराष्ट्राचं जे कार्यालय आहे माझी जबाबदारी महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, त्यामुळे महाराष्ट्रात इथं झेंडावंदन करताना आता सुप्रियाताई देखील इथंच होत्या, त्यामुळं राजीनाराजीचा प्रश्न कसा येतो, सगळीकडं अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मला वाटतं की प्रसारमाध्यमाने देखील या उत्साहात आमच्या आनंदात सहभागी व्हावं। ते असं आहे की अजितदादांच्या उपस्थितीत हे निर्णय दिल्लीत झाले आणि अजितदादा कार्यक्रम संपल्यानंतर निघून आले ते आता शेवटी त्या ठिकाणी उपस्थितीत सर्वांच्या उपस्थितीत निर्णय झालेला असताना त्यावर शंका कुशंका घेण्याचं काही आता जागा नाही, तरी देखील शंका कुशंका घेत आहेत म्हणजे आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीय स्तरावर आता प्रयत्न चालू आहेत असं त्याचा अर्थ झाला। अजित पवारांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही आणि आम्ही एकमतानेच हे दिल्लीचे राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय झालेले आहेत। राज्य स्तरावर काम करणारे माझ्यासारख्या व्यक्तीने राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांना उत्तरं देणं योग्य नाही, तरी देखील राज्यात आमचं राष्ट्रीय स्तरावरचं जे स्थान पक्षाचं होतं ती राष्ट्रीय मान्यता आमची संकटात आलेली होती, या सगळ्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या देऊन पवारसाहेबांनी कामाला लावलेले आहे आणि वेगळ्या राज्यांची जबाबदारी वेगळ्या नेत्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यामुळं पुन्हा राष्ट्रीय स्तरावरची पक्षाची मान्यता मिळेल या दृष्टीनं जोरदारपणाने आमचा पक्ष प्रयत्न करतो। ठीक आहे, ते असं आहे की भाकरी परतवलेली नाही, त्या ठिकाणी नवीन लोकांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि एक नवी टीम वेगळ्या जबाबदाऱ्या देऊन आज काम करायला सुरुवात झालेली आहे। अर्थात जे पक्ष ठरेल तसंच वागायचं असतं, राष्ट्रीय स्तरावरून जे आदेश येतील ते राज्याच्या शाखेने राज्याच्या विभागाने मान्य करायचेच असतात। तुम्ही कितीही म्हटला तरी आम्ही सगळे एकमताने एक संघ आहोत। परिवारवाद को भी यहाँ बढ़ावा नहीं दिया गया, दो कार्यकारी अध्यक्ष बनाकर इसको आप कैसे देखते हैं?
परिवारवाद तो यहाँ कहीं दिखाई नहीं दे रहा है जैसे आप कह रहे हैं, क्योंकि प्रफुल्ल पटेल साहब को भी जिम्मेदारी दी गई है और साथ में दूसरे महासचिव जो है उनके ऊपर भी अलग अलग राज्यों की जिम्मेदारी दी गई है और पार्टी को बढ़ाने के लिए ही यह प्रयास चालू है। अजीत पवार को लेकर जो पूछा जा रहा है कि अजीत पवार को इतनी बड़ी जिम्मेदारी से क्यों दूर रखा गया, क्या उनके लिए पार्टी ने कुछ और सोचा है या जो उनकी नाराजगी की? अजीत पवार महाराष्ट्र के विधानसभा में विपक्ष नेता है और उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। सर, अजीत पवार जी ने यह बोला था कि वो खाली महाराष्ट्र पॉलिटिक्स में इंटरेस्ट है, बट यहाँ पर महाराष्ट्र की रिस्पॉन्सिबिलिटी सुप्रिया सुले जी को दी गई है, तो ये क्या साइड लाइन के आगे ऐसा देखा जाना चाहिए जो उनके सपोर्टर्स को? महाराष्ट्र की सुप्रिया सुले जी को जो जिम्मेदारी दी गई है, साथ में उनको और दो तीन अलग राज्यों की भी जिम्मेदारी दी गई है। प्रफुल्ल पटेल जी को भी और दो तीन राज्यों की जिम्मेदारी दी गई है और अलग अलग राज्यों में जाके वहाँ की व्यवस्था, वहाँ की पार्टी की ऑर्गेनाइजेशन, इसके लिए कुछ क्या करने की आवश्यकता है, पार्टी कैसी बढ़नी चाहिए, ये काम उनके ऊपर सौंपा गया है। अजीत पवार और हम जो काम महाराष्ट्र में करते हैं वो महाराष्ट्र में पार्टी बढ़ाने का ही काम हम कर रहे हैं और यहाँ महाराष्ट्र में राष्ट्रवादी की ताकत बड़ी है, दूसरे राज्यों में कम है और जो जिम्मेदारी जिनको दी गई है वो अलग अलग राज्यों में जाके पार्टी बढ़ाने का काम करेंगे। नाही हो, तुम्ही काय धचा माग करत असता मला काही कळत नाही। असं आहे की त्या राष्ट्रीय स्तरावर कार्यकारी अध्यक्ष झाल्या, म्हणजे त्या राष्ट्रीय स्तरावर आता काम करतायत, त्यामध्ये त्यांना दिलेल्या जबाबदारीत महाराष्ट्र आहे, त्यामुळं या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। महाराष्ट्रात काही विशेष गोष्टी करायच्या असतील त्यावेळी त्यांना सुचवणं हे आता माझं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे शेवटी ऑर्गनायझेशनची हायरार्की असते ती पाळायची असते। सवाल ये है कि हम देखते हैं जब इस्तीफा शरद पवार वापस ले रहे होते हैं उस पंक्ति में भी अजीत दादा दिखाई नहीं देते, अभी भी जब मीटिंग हुई थी वहां से चला जाता वहाँ बैठे थे ना वो बाद में फिर एक मीटिंग खत्म हो गई, सब उठ के चले जाए तो उतना ही चाहिए ना उधर। तो इसमें है अजीत दादा की, आप ये अपेक्षा करते कि सारे उठ गए और अजीत दादा उधर बैठे? कमाल करते हैं आप। अजीत दादा क्या नाराजगी का सुर नजर आता है क्या, क्योंकि लगातार जो पार्टी संगठन में भी जिम्मेदारी देने की आवश्यकता है अगर आने वाले 2024? अरे वो महाराष्ट्र के विधानसभा में विपक्ष की जिम्मेदारी निभा रहे हैं, अच्छी तरह से निभा रहे हैं। कहीं कोई अन्याय पार्टी संगठन कैसे, अन्याय हो ही नहीं रहा है और अगर आपको कुछ सवाल और करने हैं डिटेल में तो उनसे जाके पूछिए, वो भी आपको साफ बताएंगे कि हमने सारे पार्टी की एक जैसी विचार, हमने सबने सोच समझ के जो भी करना है करते हैं। काल पोलिसांच्या तक्रार दाखल केलेली आहे, पोलिसांनी आतापर्यंत त्याला हुडकला पाहिजे, अजूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षांनी त्याची भलामण करणं हे अतिशय गंभीर आहे। एखाद्यावर व्यक्तिगत अशा गंभीर आरोप झालेले असताना पोलीस हुडकून काढतील ना, पोलीस हुडकून काढतील, पण सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाने त्यांनी काहीच केलेलं नाही याची भूमिका मांडणं हे अत्यंत गंभीर आहे। पोलिसांच्या कामकाजात हा हस्तक्षेप आहे, पोलिसांच्यावर हा अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय आणि ज्याचं नाव घेण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीचा रोल काय आहे त्याबाबतीत आमच्याकडे योग्य माहिती आहे आणि पोलिसांना आम्ही ती दाखवलेली आहे। पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करून त्या संबंधातले सगळे जे त्या ग्रुपवर आहेत त्या सगळ्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे,
हीच आमची मागणी आहे। आणि अशा पद्धतीने एखाद्या गुन्हे ज्याचं एखाद्याचं गुन्ह्यात नाव आहे त्याच्याविषयी पोलिसांनी काही तपास करण्याच्या आधी सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षांनी बोलणं म्हणजेच गृहमंत्र्यांनी बोलण्यासारखं आहे। इज व्हेरी सिरियस सर। एक दुसरा मुद्दा आहे की कल्याणमध्ये शिकायचे जे शिंदे गटाचे खासदार आहेत त्यांनी राजीनाम्याची भूमिका घेतलेली। जर समजा भाजपच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल म्हणजे जी आता लोकसभा निवडणूक जवळ येते त्या तोंडावरतीच भाजप आणि शिंदेमध्ये वादाचे सूर दिसू लागले। नाही आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांचे त्यांचा जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गट शिवसेनेचा सो कॉल्ड हा किती स्वाभिमानानं भाजपबरोबर चर्चा करणार याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। स्वाभिमान गहाण ठेवून त्यांनी सगळंच सर्वस्व अर्पण केलं तर मग शिवसेना फोडण्याची गरज नव्हती। आणि जर शिवसेना म्हणूनच त्यांना निवडणुका लढवायच्या असतील तर हे 40 आमदार आणि त्यांचे जे काही खासदार त्यांच्याबरोबर मला वाटतं गेलेले आहेत त्या सर्वांना तिकीट मिळवणे हे एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य ठरतं। तरच महाराष्ट्रातला शिवसैनिक समजेल की एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी काही रोल प्ले केला। जर सगळीच लोक भाजपच्या चिन्हावर उभी राहिली तर मात्र महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष धुळीला मिळवण्याचं पाप एकनाथ शिंदेंच्यावर येऊ शकतं। बघू आता काय होतंय। नांदेडला आहेत त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे जे पी नड्डा सुद्धा दौरा वाटतं आव्हान देत आहेत कारण गेल्या काही दिवसापासून अमित शहा आणि जे पी नड्डा यांचे दौरे वाढले। मला हे कळत नाही की आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत। जे पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी महाराष्ट्रात आणि देशातल्या कोणत्याही राज्यात गेलं तर ती त्यांची जबाबदारी आहे त्यांचा पक्ष वाढवण्याची। तसंच अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत त्यांचा पक्ष आहे त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी ते सर्व ठिकाणी फिरणं स्वाभाविक आहे। त्यामुळं ते महाराष्ट्रात कुठल्याही भागात आले तरी आम्हाला चॅलेंज आहे असं आम्ही समजण्याची गरज नाही। आमचा पक्ष आहे आमची या महाराष्ट्रात जी काही काम करण्याची पद्धत आहे ती दुसऱ्या पक्षाचा अस्तित्व मान्य करून काम करण्याची पद्धत आहे। आम्ही कुठल्या पक्षाचा द्वेष करत नाही आम्ही कुठल्या पक्षाचा हेट्रेड करत नाही। आम्ही विरोधी पक्षांचं अस्तित्व मान्य करून आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो। जब अब दो कार्यकारी अध्यक्ष पद की नियुक्ति हो गई है क्या पार्टी में इसको लेकर एकमत हुआ था उसके पहले कोई चर्चा हुई? ये जो आज निर्णय हुआ है वो राष्ट्रीय स्तर पे हुआ है और राष्ट्रीय स्तर पे बात हुई होगी तो मुझे मालूम नहीं राष्ट्रीय स्तर पे ही चर्चा हुई होगी। और ये पवार साहब का अंतिम अधिकार है वो क्या निर्णय करे उन्होंने हमारे साथ चर्चा करने की कोई आवश्यकता नहीं है और हम अपेक्षा भी नहीं करते। उन्होंने किनके साथ चर्चा की वो उनका अधिकार है। उन्होंने जो निर्णय लिया वो उनके अधिकार में निर्णय घोषित किया है और वो राष्ट्रीय स्तर का निर्णय है। हमारे से उसका कोई कंसेंसस लेने की आवश्यकता हमें महसूस नहीं होती। पार्टी का प्रोटोकॉल बदल जाएगा दो कार्यकारी अध्यक्ष पद बदल सकते हैं? जरूर बदलेगा। उनके ऊपर जो जिम्मेदारी है देखो पवार साहब अकेले पूरे भारत वर्ष में भारत देश में सब जगह एक नेता घूम नहीं सकते। आज अलग अलग लोगों को जिम्मेदारी देने के कारण हमारी पार्टी बढ़ने का एक बहुत अच्छा मौका हमें प्राप्त हुआ है। कल्याण डोंबिवली में बीजेपी के कार्यकर्ताओं ने मीटिंग में प्रस्ताव पारित किया कि शिवसेना का वॉकआउट करेंगे। अब वो कह रहे हैं कि मैं इस्तीफा देने के तैयार हूं अगर कोई उम्मीदवार आपके पास है। तो जो आपको लग रहा है कि गठबंधन मजबूत है बताया जा रहा था ये अंदर से मजबूत नहीं दिख रहा आपको लगता है कि चुनाव से पहले तो भी जाएगा? देखो इसमें क्या है कि एकनाथ शिंदे साहब के साथ जो
विधायक और संसद सदस्य उनके साथ गए हैं, वो सारे लोगों को एकनाथ शिंदे गुट को जो चिन्ह मिलेगा, जो सिंबल मिलेगा, वो सिंबल के ऊपर उनको टिकट देने की आवश्यकता है। अगर एकनाथ शिंदे के साथ के जो साहब के साथ में जो विधायक है या संसद के सदस्य है वो अगर बीजेपी के टिकट के ऊपर चुनाव लड़ते हैं, तो इसका एक मैसेज संदेश महाराष्ट्र में जाएगा कि स्वर्गीय बाला साहेब ठाकरे साहब ने जो मेहनत से इस राज्य में शिवसेना निर्माण की थी वो सारी मेहनत के ऊपर पानी फेंका जाएगा। और इसीलिए हम अपेक्षा करते हैं कि एकनाथ शिंदे के गुट के लोग उनके चिन्ह पे, उनके बुलबुते पे खड़े रहे। अब ये जो डिस्प्यूट है, हम देखना चाहते हैं कि कितने स्वाभिमान से एकनाथ शिंदे गुट भाजपा के साथ निगोशिएट करता है और उनको उनके पार्लियामेंट के और विधानसभा के सीटें उनको लेते हैं। अब 40 विधायक गए हैं, लेकिन हम समझते हैं एकनाथ शिंदे साहब की ताकत 80-90 विधायक की है, तो उतने सीट उनको मिलने तो चाहिए। अगर 40 में से 20 को ही टिकट मिले तो ये भी गलत है। होगी होगी। भारतीय जनता पक्ष, मैं कल भी एक जगह कह चुका हूं कि भारतीय जनता पार्टी की महाराष्ट्र में ताकत मर्यादित है। एकनाथ शिंदे गुट अगर बाजू में रखे और सिर्फ भारतीय जनता पार्टी अकेले चुनाव लड़ने को जाए तो मुझे लगता है कि 60 के ऊपर उनके कोई सीट नहीं चुन के आएंगे। बीजेपी का वो कार्यकर्ता है, उसके बीजेपी के नेताओं के साथ फोटो आ चुके हैं और हमने कमिश्नर पुलिस जो मुंबई के हैं उनके वहां जाके सारी इन्फॉर्मेशन दी है। हमें ताजुब लगता है कि एक दिन होने के बावजूद भी अब तक पुलिस उसको अरेस्ट नहीं की। और बीच में ही बयान आया है भाजपा के अध्यक्ष का, मुझे लगता है ये पुलिस डिपार्टमेंट पे प्रेशर निर्माण करने की कोशिश हो रही है। हमने जो कंप्लेंट की है उस हिसाब से उनको जल्द से जल्द अरेस्ट करने की जिम्मेदारी पुलिस की है, महाराष्ट्र के होम डिपार्टमेंट की है। होम डिपार्टमेंट अगर नहीं काम करता है तो माननीय मुख्यमंत्री साहब की है कि महाराष्ट्र में इतनी गंभीर तरह से उन्होंने सोशल मीडिया में उनके ओपिनियन व्यक्त किए हैं और एक बहुत बड़े नेता को धमकी दी है। मुझे लगता है कि इसको बहुत गंभीरता से लेना चाहिए। कल सुबह से आज तक पूरे दिन में एक भी आदमी को अरेस्ट नहीं किया गया। इसका मतलब क्या है? महाराष्ट्र में, महाराष्ट्र का पुलिस डिपार्टमेंट सरकार की तरफ देख के काम कर रहा है या जो गुनहगार है उनको पकड़ने की कोशिश करने वाला है? महाराष्ट्र के सीपी ने, मुंबई के सीपी ने बताया कि हम जल्द से जल्द कार्रवाई करेंगे। जल्द से जल्द का मतलब 24 घंटा होने के बाद भी अगर उनको, एक आदमी को अरेस्ट करने में इतना देर लगता है तो इसका मतलब है कि उनको किसी का तो प्रोत्साहन है। तीसरा सवाल सर, हम देख रहे हैं कि जिस तरीके से धुले में सुल्तान के नाम से स्मारक जो है वो बनाया गया, आज तो आगे नगर निगम ने इसकी कार्रवाई की, लेकिन वहीं के भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से पत्र दिया गया था कि इस तरीके का स्मारक बनाया गया, तोड़ा जा सकता है। वहाँ के MIM के विधायक के फंड से बनाया गया, ऐसा उनका कहना है।
लेकिन उसके बाद वहाँ पे फिर जन आक्रोश मोर्चा निकाला गया। अब अमल ने जलगांव में भी उतना देखिए शुक्रवार को जैसे दो फोटो में तनाव पैदा होता है, फिर लोग जख्मी हो जाते हैं। ये जो लगातार स्थिति बनी हुई है, पहले तो साफ आप चाहेंगे ना इसकी होने वाली घटना भी उतार वाले पर अगर इस तरीके से अगर बनता है उसको तोड़ दिया जाता है तो क्यों बनता है, उसके लिए परमिशन क्यों नहीं? मुझे दुल्हे में जो घटना हुई उसकी डिटेल में मालूम अभी मेरे पास आई नहीं है, वो आने के बाद मैं इसके ऊपर बोलूंगा। राज्य सरकारचं प्रशासन किती ढिलं आहे हे यातून लक्षात येतं। एका ग्रामीण भागातली मुलगी इथं येते, इथं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न बघते, वडिलांना फोनवर सगळ्या माहिती देते, आता मुंबईतच मी स्थिर होईन असं सांगते, त्या मुलीवर इतका वाईट प्रसंग येणं आणि त्या हॉस्टेलच्या वॉचमननेच काही कृत्य करणं आणि त्या सर्वाच्या बाबतीत कुठलीही कारवाई न होणं हे अतिशय गंभीर आहे। सरकार या अत्यंत गंभीर अशा विद्यार्थिनीने विद्यार्थिनीची हत्या झाली आणि ती हॉस्टेलमध्ये जाऊन शिरून हत्या करण्यात आली, ही बाब गांभीर्यानं अजूनही घेत नाही। ताबडतोबीनं आता तिथल्या हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे, ताबडतोबीने सरकारने वॉर्डनवर आणि संबंधितांच्या ताबडतोबीने कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी परवापासून आहे। नजीकच्या काळात तुमच्या पक्षात फ्युचर टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे? पुढं म्हणजे रिसेंट पास्टमध्ये अजितदादांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्याच्या आधी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यामुळं पक्षाची जबाबदारी ही दुसऱ्या लोकांच्यावर सोपवण्यात आलेली आहे, त्याला काही कारण नाहीये। सर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुट्टीवर तपत्यावर ज्या ठिकाणी महाराष्ट्र पेटून उठलेला असतो दुसऱ्या ठिकाणी बलात्काराचे गुन्हे लागतात, ह्याकडे कसे बघतात? ते 3 दिवस सुट्टीवर गेलेले आहेत, कुटुंबाबरोबर सुट्टीवर गेले तर त्यावर आम्हाला काही म्हणायचं नाही, शेवटी माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्यासाठी जर ते गेले असतील तर त्यावेळ आता सुट्टीवर ते गेले आणि काही घटना घडल्या तर त्याला मी त्यांना दोष देणार नाही, हे योग्य नाही, असं करणंही योग्य नाही। उलट त्यांनी त्यांच्या सुट्टीवर आक्षेप घेणं योग्य नाही असं माझं म्हणणं आहे। आम्हाला बावनकुळेंची भाजपचे अध्यक्ष म्हणून गरज आहे। चला मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।